महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हा क तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये खळबळ उडाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेमध्ये या सर्व गोष्टीला जबाबदार महाविकास आघाडी आहे, 16 तारीख लॉकडाऊन संपल्यानंतर मराठाच्या वतीने आंदोलन करण्यात येणारचा इशारा विनायक मेटे यांनी राज्य सरकारला दिला आहे। पाईट्स सर्व मराठा समाजाचे नेते यांना आम्ही शांत बसू देणार नाही। आंदोलनाची भूमिका काही पण असणार, आरक्षण विषयी नवीन समिती तयार करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले। हे मुख्यमंत्र्यांचे आता ते काय भूमिका घेतात आणि काय करतात ते नुसतच हात जोडत राहायला लागलेत, त्यामुळे एक 4-8 दिवस आम्ही निश्चितपणे बघू हे 15 तारखेपर्यंत, त्यानंतर मग परत आम्ही बैठक घेऊन त्याच्या संदर्भात अजून पुढे काय करायचं त्याचा निर्णय आम्ही नक्की घेऊ। काही नेते आरोप करतात की विनायक मेटेवर असल्या खालच्या पातळीवरचे आरोप, ज्यांना स्वतःला काही करायचं नाही असे नाकर्ते लोक अशा पद्धतीचे आरोप पहिल्यापासूनच करत आलेत, पण गेली 35 वर्ष झालं सगळ्या महाराष्ट्र ओळखतोय की विनायक मेटे कुणा मराठा समाजाच्या किंवा कोणत्याही समाजाच्या वर अन्याय होत असेल तर कुणाच्याही कुणालाही कधी घाबरला नाही, कधी कुणाला दडपला नाही, जी योग्य भूमिका आहे ती घेतल्याशिवाय कधी राहत नाही। मग सरकार कुणाचंही असो, हे प्रत्येक सरकारच्या विरोधात ही मी भूमिका घेतलेली आहे। झाला प्रश्न। मला वाटतं हे असे जे कोणी आरोप करतायत त्यांना एक तर कायदा कळत नाही, त्यांना कळत नसेल तर कायदे तज्ज्ञांचे मदत घ्यावी आणि जो निकालपत्र आहे तो त्यांनी जरा पूर्णपणे वाचावं, कुणीतरी वाचून दाखवल्याच्यावर प्रतिक्रिया तसं देऊ नये किंवा आरोप करू नये। सगळ्यात महत्त्वाचं निकालपत्रामध्येच हे स्पष्ट केलेलं आहे की राज्य 102 घटनादुरुस्तीमुळे राज्याला 3-2 मतामध्ये अधिकार नाहीत हे सांगितलं, पण त्याचबरोबर राज्याला कायदा करायचा अधिकार दिला आहे, पण मागास ठरवण्याचा अधिकार हा राज्याला दिला नाही, तो केंद्राला राष्ट्रपतीला दिला आहे, पंतप्रधानाला नाही राष्ट्रपतीला दिला आहे। आणि त्याची प्रोसेस दिली त्यांनी की इथं सर्वे करावं, त्याचं सगळे आकडेवारी जमा करावी राज्याला आणि ती व्यवस्थित आयोगाच्या मार्फत राज्यपालाच्या वतीनं केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या मार्फत राष्ट्रपतीकडे पाठवावं, राष्ट्रपतीकडे पंतप्रधानाकडे नाही राष्ट्रपतीकडे पाठवावं आणि राष्ट्रपती त्याची छाननी करून मग मागास आहे की नाही ते ठरवतील, आणि त्यांना जर वाटलं मागास आहे तर ते मागास आहे असं त्यांनी जाहीर केल्यानंतर मग ते राज्याला पाठवतील, मग राज्याने त्याच्यावर कायदा करायचा आहे, राज्याने कायदा करायचा आहे आणि मग किती आरक्षण द्यायचं आहे, किती टक्के द्यायचं आहे, कोणत्या कॅटेगरी द्यायचं ही राज्याचे अधिकार आहे, ही त्याची कायदेशीर प्रक्रिया आहे, त्यामुळं ही प्रक्रिया अवलंबणं गरजेचं आहे। नुसतंच राजकारणाचं करायचं आहे म्हणून ते केंद्रावर ढकलायचा उपयोग नाही, केंद्राकडे जेव्हा जायची वेळ असेल केंद्राकडे गेलं राष्ट्रपतीकडे गेलं तर सगळ्यात अगोदर आम्हीच पुढे असू हेही या निमित्तानं सांगतो, पण आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून असला जो प्रकार आहे तो काही लोकांचा सुरू आहे। या राज्य ज्या आघाडी सरकारमधले 3 पक्ष आणि त्यांच्यावर प्रेम करणारे काही लोक हे मराठा समाजामध्ये आणि राज्यामध्ये संभ्रम निर्माण करायचं काम करतायत, अनेक लोक त्यांनी नेमलेले, काही लोकांनी सुपाऱ्या घेतलेल्या आहेत संभ्रम निर्माण करायचे, पण त्याच्यामुळे हे लक्षात त्यांनी द्यावं की मराठा समाजाचं याच्यामध्ये सुद्धा नुकसान होतंय। त्याला हायकोर्टाने ते रद्द केलं, नंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस जे आले त्यांनी नंतर SEBC मधून रिझर्वेशन दिलं आणि ते हायकोर्टामध्ये सुद्धा टिकलं, त्याच वेळेस काही मंडळी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा स्थगितीमध्ये गेले, तर त्यावेळेस स्थगिती सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिली नाही, पण आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये ह्या आघाडी सरकारच्या काळामध्ये मात्र
न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नाशिक प्रतिनिधी कल्पेश लचके।